विकास निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होताना दिसतात, आपण ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. आणि तशाच प्रकारची टोलेबाजी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यामध्ये दिसून आली. काल पंढरपुरातल्या एका कार्यक्रमामध्ये जयंत पाटलांनी विकास निधीवरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती आणि यावर आता शहाजी बापू पाटील यांनी पलटवार केलाय. आम्ही जयंत पाटलांना आकडे वाचून दाखवू असंही ते म्हणालेले आहेत. लोकांना दिलेल्या आश्वासनात आणि लोकांच्या अनुभवामध्ये या सरकारमध्ये जमीन आसमानाचं अंतर पडायला लागलंय हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत मला माझ्या तालुक्यात आलेले पैसे जयंत पाटलाला सांगा 350 ते 400 कोटी रुपये असा म्हणत आलेले आहे आणि येणारे पैसे 1800 कोटी आहेत. पुढच्या महिन्यात जयंत पाटलाला इथं बोलवतून 2000 कोटीचं आकडे त्यालाच वाचायला होतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.